तीन लाखाची लाच घेताना नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग दोनच्या क्षेत्र अधिकाऱ्याला प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज रंगी हात पकडले मुकुंद बंडा असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे सिडको कडून मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित करण्याचा प्रस्ताव मंजुरीसाठी मुकुंद बंडा याने तक्रारदाराकडे सात लाखाची मागणी केली होती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पुनर्वसनात संपादित केलेल्या घराच्या बदल्या सिडको कडून मिळणाऱ्या भूखंडाची पात्रता निश्चित आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग दोनच्या क्षेत्र अधिकाऱ्याला ताब्यात घेतला आहे प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याकरिता सिडको अधिकाऱ्याने तक्रारदाराकडे सात लाख रुपये लाचेची मागणी केली होती त्यानुसार पहिला घेताना प्रतिबंधक विभागाने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सिडको वर्ग दोन चे क्षेत्र अधिकारी मुकुंद बंडा यांच्या विरोधात कारवाई केली पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हा टीव्ही न्यूज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून राहा अपडेट